तर छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घेतलाय, भुजबळांसोबत जाणार असं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि ओबीसी आघाडीचे समन्वयक ईश्वर बाळबुद्धे यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा ही समता परिषद आणि ओबीसी कार्यकर्त्यांची भावना असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दादा काय सांगाल, काय सध्या छगन भुजबळांची जी अस्वस्थता दिसून येऊन राहिलेली आहे त्यांच्या वागण्यातून असो किंवा काही बोलण्यातूनही असो, तुम्हाला काय वाटतं जर छगन भुजबळांनी वेगळा काही निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय? आम्हाला सर्वप्रथम आपण जे बोलताय किंवा आपल्या माध्यमातून जेवढं कळतं आहे का भुजबळ साहेब अस्वस्थ आहे आणि ही अस्वस्थता भुजबळ साहेबांपेक्षा कार्यकर्त्यात जास्त अस्वस्थता आहे. कारण आम्ही सगळे शिवसेनेच्या काळापासून भुजबळ साहेबांच्या सोबत असलेले कार्यकर्ते, भुजबळ साहेब जिथं जिथं जातील तिथं तिथं आम्ही गेलेले कार्यकर्ते आहोत. तर एवढ्या मोठ्या नेत्याला निश्चितच वाईट वाटणं हे स्वाभाविक आहे. त्यांना नाही कोणालाही असं वाटतं की माझा हा अपमान आहे असा त्यांना वाटला, त्याच्यामुळे तोच कार्यकर्त्यांच्या भावनाही त्याच राहिल्या. आता काय भूमिका राहील तुम्ही? आता भूमिका ही राहील किंवा आमच्या भूमिका आहे, परवा आमची मुंबईला बैठक झाली, सगळ्या कार्यकर्त्यांनी भुजबळ साहेबांना आग्रह केला होता की आम्हाला वेळ द्या, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. आणि त्या चर्चेत महाराष्ट्रातले जे प्रमुख कार्यकर्ते आले होते त्यांनी आपली नाराजी भुजबळ साहेबांसोबत समोर दाखवली की साहेब असंच जर होत असेल तर तुम्ही एक कायमचा वेगळा निर्णय घ्या किंवा तुम्हाला जे योग्य वाटल आम्ही तुमच्यासोबत आहो. वेगळा निर्णय काही होऊ शकतो भविष्य ते मी सांगू शकत नाही. जर वेगळा निर्णय झाला तर तुमची भूमिका? हा जर असं जोही वेगळा निर्णय असेल, अजून कुठलाही निर्णय असेल, मी कायमचा भुजबळ साहेबांसोबत ओबीसीच्या चळवळीचा कार्यकर्ता म्हणून भुजबळ साहेबांसोबतच राहणार. काय झालं, काय वाटतं, कुठे अन्याय झाला किंवा असं झाल्याची भावना का बरं आहे? नाही आता ते लोकसभेचा विषय झाला, मग भुजबळ साहेबांनीच सांगितलं तेही राज्यसभेला इच्छुक होते पण ते तसं झालं नाही. सगळ्यांना आता सगळ्यांना जगजाहीर आहे, माहीत आहे की मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी भुजबळ साहेबाला उमेदवारी द्या म्हणून सांगितलं होतं. पण इथे काय झालं, हा निर्णय कोणाचा झाला किंवा कसं का याची अंमलबजावणी झाली नाही हे एक्झॅक्टली नाराजी आहे कार्यकर्त्यांना, का भयंकर नाराजी आहेत. काही नाराजी कार्यकर्त्याची निघूच शकत नाही. धन्यवाद. कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.